नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। 6 महिने मृत्यू पावलेल्या खड्ड्याला समस्त नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। अशा आशयाचा फलक लावत सांगलीतील नागरिकांनी खड्ड्यात व चिखलात रुतलेल्या रस्त्याला श्रद्धांजली वाहिली। लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्या नावाने बोटे मोडत नागरिक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। चांदणी चौक दामाणी हायस्कूल परिसरातील रस्ता गेल्या 4 महिन्यांपासून उकरून ठेवला आहे। परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना गेल्या 4 महिन्यांपासून गटारीच्या पाण्यातून, चिखलातून, खाच खळग्याच्या उकडलेल्या रस्त्यातून ये जा करावी लागत आहे। तत्कालीन महापौर व सर्व नगरसेवकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांनाही या खराब रस्त्यावरच प्रतिष्ठापना करावी लागली होती। प्रशासकीय काळातही या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही, ठेकेदाराने काम बंद केले आहे। याचा संताप व्यक्त करीत प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिक, महिला व शाळेच्या मुलांनी रस्त्यासह प्रभाग, सर्व प्रशासकीय अधिकारी, पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहत शंखध्वनी करीत संताप व्यक्त केला आहे। तशा आशयाचा मोठा फलकही झळकवण्यात आला। यावेळी महेश दासानी, रावसाहेब पाटील, महेश दरूर मठ, सतीश डांगे, किरण चव्हाण, प्रदीप मोर्चे, निलेश स्वामी, आकांक्षा चौकीमठ, सुनील चौकीमठ, प्रकाश स्वामी, सुनील चौधरी, निखिल दामाणी आदी उपस्थित होते। सांगली शहरातील वॉर्ड क्रमांक 17 किसान चौक ते चांदणी चौकाकडे जाणारा रस्ता दामाणी हायस्कूल परिसर हा रस्ता आहे। आम्ही इथं आता जिथं उभारलेलो आहे, हा रस्ता 6 महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे आणि ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे। या रस्त्याच्या शेजारीच इथले नगरसेवक, आजी माजी महापौर, दोन महापौर होऊन गेले तरी यांचं अजिबात या गोष्टीकडे लक्ष नाही आहे। ड्रेनेजचं काम निकृष्ट एकदम दर्जाचं झालेलं आहे, ते फुटून आता पडलेले आहेत। आता ह्याच्यामुळं इथल्या लोकांना, शाळेच्या मुलांना, वाहनांना, सगळ्यांना एवढं खूप त्रास झालेला आहे आणि सगळे संतापलेले आहेत। तुमचं नगरसेवकचं कार्यकाल संपल्यामुळं तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तुम्हाला परत ह्याच वॉर्डात यायचं आहे आमच्याकडे मतांसाठी, तेव्हा मग आम्हाला हे सगळं लक्षात ठेवायला लागेल। त्याच्या पुढं जर ह्याचं काम लवकरात लवकर नाही झालं तर इथलं चक्कल जे काय असेल, सांडपाणी, हे घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येऊन तिथं आम्ही सगळं हे आंदोलन करू।